जुनी प्रकरण काढून भाजपकडून दबाव तंत्र आणण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केलाय. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तुमच्याकडे ईडी सीबीआय तर आमच्याकडे सरकार आहे असा इशाराही राऊतांनी दिला. सहाव्या जागेसाठी भाजप आता अपक्ष आणि इतर काही पक्षांवर अवलंबून आहे असंही राऊतांनी यावेळी म्हटलं. दरम्यान कोण संजय राऊत असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. कशा प्रकारे प्रेशर्स क्रिएट केली जात आहेत, दबाव, ईडी, काही जुनी प्रकरणं जी केंद्राच्या अखत्यारीतून उकळून काढून त्रास देण्याचे काही भूमिका त्यांच्या आहे, पण त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. फक्त आमच्या हातामध्ये ईडी नाही, ईडी तुमच्या हातामध्ये असेल, सीबीआय तुमच्या हातामध्ये असेल, पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत सरकार म्हणून ते लक्षात घ्या. कोण आहेत ते कोणी फार तत्ववेत्ता आहेत, फार मोठे नेते आहेत, ते काही बोलत असतात दिवसभर, त्याला थोडी उत्तर देणार आहे. तुमच्याकडे एजन्सी आहे आणि त्यांच्याकडे राज्य सरकार असा दम भरला भाजपा. अरे बाबा, मी पुन्हा सांगतो, ते दिवसभर उलट सुलट बोलत असतात, त्याला उत्तर का देऊ मी. दरम्यान राऊतांनी आपले चारही उमेदवार निवडून येण्याचा दावा केलाय. म्हणजे किंबहुना चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार आहे. उगाच भारतीय जनता पक्षानं त्यांचे पैसे वाया घालवू नयेत, ठेवून द्यावेत, एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत ही सवय आणि चटक लावू नये